विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट 2 च्या पुस्तकातील 7th चॅप्टर मेन्सुरेशन यातला प्रॅक्टिस सेट 7.3 घेतो। फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, रेडियस ऑफ अ सर्कल इज 10 सेंटीमीटर, मेजर ऑफ एन आर्क ऑफ द सर्कल इज 54 डिग्री। रेडियस ऑफ अ सर्कल किती दिली आहे? 10 सेंटीमीटर। मेजर ऑफ एन आर्क म्हणजे थीटा, 54 डिग्री। फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर असोसिएटेड विथ द आर्क। तर बघा, एरिया ऑफ अ सेक्टर साठी फॉर्म्युला असतो थीटा अपॉन 360 इंटू पाय आर स्क्वेअर। ठीक आहे, थीटा आहे 54 अपॉन 360 इंटू पाय, पायची व्हॅल्यू आहे 3.14। आर स्क्वेअर, आर किती आहे इथे? 10 चा स्क्वेअर। ओके, इथे पहिल्यांदा भाग तोडू, 9 × 54, 9 × 36 आणि 0। ठीक आहे, आता आणखी भाग तुटतो का? 2 × 6, 2 × 4। ओके, आता 10 चा स्क्वेअर म्हणजे 100 नी जर 3.14 ला, हे पहिल्यांदा 3/20 असंच राहू दे, 100 नी जर 3.14 ला गुणलं तर 0.2 घर पुढे सरकेल म्हणजे 314। ओके, आता आपण काय करणार आहे बघा, हे जे 0 आहे, 0 नी जर याला भाग तोडला तर काय होईल? 0.1 घर मागे सरकेल, 31.4। त्याला 2 ने डिवाइड करायचंय, तर 2 × 1 = 2, 2 × 5 = 10, 2 × 7 = 14। गुणाकार करू, 3 × 7 = 2, 7 × 2 = 2, 3 × 5 = 15 आणि 2 × 17 = 7, 7 × 1 = 3 आणि 1 = 4। 47.1 एरिया आहे म्हणून स्क्वेअर सेंटीमीटर। याप्रमाणे आता इथे तुम्हाला ज्या प्रकारे गुणाकार भागाकार करता येतो तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता। बघा, आपण इथे 3/20 असं आलं होतं ना आपलं उत्तर, याला आपण असंही करू शकलो असतो, 3/20 × 3.14 × 100। तर 20 × 20 = 100, 3 × 5 = 100, 3 × 5 = 15 आणि मग 15 × 3.14 ला गुणू तर काय उत्तर येईल बघा, 15 × 60, 7 × 6, 15 × 15 = 21, 15 × 3 = 45 आणि 2 × 47। 47.10 स्क्वेअर सेंटीमीटर। तर या ऐवजी अशा प्रकारे केलं तरीही चालेल, एरिया ऑफ अ सेक्टर विचारलंय त्याला आपण स्क्वेअर सेंटीमीटर असं युनिट द्यायचंय। इथे आपलं पहिलं गणित संपलेलं आहे।